मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत प्रतिनिधी। जत तालुक्यातील गिरगाव येथे अवैध शिंदी विक्री करणाऱ्या व मटका घेणाऱ्यांवर कारवाई केली आहे। तसेच सुसलात येथे हुबळी मेड दारू विक्री करताना कारवाई केली आहे। वरील गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गिरगाव हे गाव कर्नाटक सीमेवर असून या गावात अवैधरित्या विविध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार गिरगाव गावी शुक्रवारी सकाळी विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला। त्यामध्ये गुरप्पा विठ्ठल मग वय वर्ष 43 राहणार गिरगाव हा स्वतःच्या घरामध्ये शिंदी विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्याकडून 10 लिटर शिंदीसह त्यांच्यावर कारवाई केली। तर गणपती विठोबा चव्हाण राहणार गिरगाव हा गावातील पादगट्टी जवळ असलेल्या बाकड्यावर मटका लिहून घेताना मिळून आला। त्याच्याकडून 780 रुपये रोख रक्कम व मटका साहित्य जप्त केलं आहे। तर दुसऱ्या कारवाईत सुसलात येथील मलकार सिद्ध मलाप्पा बिराजदार वय वर्ष 31 हा सुसलात येथील बिराजदार यांच्या टेलर दुकानाच्या आडोशाला कर्नाटक मेड दारूची विक्री करताना आढळून आल्याने त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे। एकाच दिवशी विविध ठिकाणी कारवाई केल्याने उमदी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांवर धंदेवाल्यांची चांगलीच धाक दणाणली आहे।